this session here, I'm going to start a new subtopic from redox type of titration, that is the oxidation number. See, oxidation number is defined as the total number of electrons that an atom either gains or loses in order to form a chemical bond with another atom. Oxidation number is written in Roman numericals with positive or negative sign as a prefix. पण अतिशय साधी सिंपल डेफिनेशन आहे ऑक्सिडेशन नंबरची. ऑक्सिडेशन नंबर हा प्रकार काय? तर ऑक्सिडेशन नंबर इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट अन ॲटम आयदर गेन्स ऑर लूजेस. एखादी रिॲक्शन किंवा एखादा बॉन्ड कम्प्लीट करण्यासाठी एखाद्या इलिमेंटनं किती इलेक्ट्रॉन दिलेले आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन घेतो त्यावेळी त्याच्यामध्ये काय होतो? रिचनेस ऑफ इलेक्ट्रॉन होतो, म्हणजे त्या ठिकाणी गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतो. त्या ठिकाणी काय होतो? निगेटिव्ह साईन मिळतो. लक्षात घ्या, त्या ठिकाणी निगेटिव्ह साईन मिळतो. अँड ऑक्सिडेशन नंबर इज रिटन इन रोमन न्यूमेरिकल विथ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह साईन ॲज अ प्रेफिक्स. लक्षात घ्या, त्या ठिकाणी जर समजा इलेक्ट्रॉनचा गेन होत असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे? रिचनेस ऑफ इलेक्ट्रॉन्स होणार आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी कोणता सिम्बॉल मिळणार आहे? पॉझिटिव्ह मिळेल का निगेटिव्ह मिळेल? तर त्या ठिकाणी त्याचा सिम्बॉल असेल निगेटिव्ह सिम्बॉल आपल्याला तिथे मिळेल. ओके, नाव आता याच कंडिशनमध्ये जर एखादा बॉन्ड तयार करण्यासाठी त्या मॉलिक्युलने किंवा त्या इलिमेंटनं जर इलेक्ट्रॉनचा जर लॉस केला, म्हणजे इलेक्ट्रॉन जर देऊन टाकले, तर त्या ठिकाणी कोणता सिम्बॉल मिळणार आहे? पॉझिटिव्ह मिळेल का निगेटिव्ह मिळेल? पॉझिटिव्ह मिळेल, बिकॉज देर इज अ डेफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हा जो प्रकार आहे, म्हणजेच की कोणत्या मॉलिक्युल किंवा कोणत्या इलिमेंटवरती एक ॲटम असतो, लक्षात घ्या, सोडियम क्लोराईड इज द ॲटम. त्या सोडियम क्लोराईडमध्ये किती इलिमेंट्स आहेत? दोन इलिमेंट्स आहेत, एक आहे सोडियम, एक आहे क्लोरीन. हे दोन्ही इलिमेंट्स आणि एक ॲटम, असं लक्षात घ्या. जेव्हा आपल्याला या ठिकाणी काय कन्सिडर करायचं की ऑक्सिडेशन नंबर, ऑक्सिडेशन नंबर हा प्रत्येक इलिमेंटसाठी डिफरंट असतो. सोडियमचा वेगळा आहे, ऑक्सिजनचा वेगळा आहे, त्याचबरोबर हायड्रोजनचा वेगळा आहे. मग तो कोणत्या कंडिशनमध्ये कसा असेल, काय असेल, आणि या ऑक्सिडेशन नंबरवरूनच आपल्याला काही गोष्टी आयडेंटिफाय करता येतात. आता या ठिकाणी कसं असतं की ऑक्सिडेशन नंबर जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा काय समजून घेतलं पाहिजे? ऑक्सिडेशन स्टेट लक्षात घेतलं पाहिजे. आता ऑक्सिडेशन स्टेट कसं असतं? पहा, कोणता ॲटम, मी जर तुमच्यासमोर रिॲक्शन दिली की एखादी रिॲक्शन तुमच्यासमोर दिसली, कोणती कॉपरची आणि झिंकची आपण पाहिली, कॉपर वेन कॉपर कॉपर रॉड इज डीप इन टू द झिंक सल्फेट सोल्युशन, हां, तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणाचं होतं, रिडक्शन कसं होतं, हे आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहिलं आहे. पण त्या ठिकाणी कोणता मॉलिक्यूल त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिडेशनमध्ये आहे का रिडक्शनमध्ये आहे, किंवा झिंक ऑक्सिडेशनमध्ये आहे का रिडक्शनमध्ये आहे, हे रिॲक्शन पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट समजणं महत्त्वाचं आहे. आता या ऑक्सिडेशन स्टेट काय असतात? तर या ठिकाणी कोणताही इलिमेंट ऑक्सिडेशन च्या स्टेटमध्ये आहे का रिड्युसिंगच्या स्टेटमध्ये, हे समजण्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला महत्त्वाचं आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी काही कन्सेप्ट्स आहेत. आता मी असं अपेक्षा करतो की सर्वांनी तुमच्यासमोर नोटबुक आणि पेन असेलच, सर्वांनी मी सांगतो ते पॉईंट्स त्या ठिकाणी नोट करून घ्यायचे आहेत. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. पहा, ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतील ऑक्सिडेशन नंबर समजून घेण्यासाठी, काही ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट आणि ऑक्सिडेशन नंबर हा कन्सेप्ट आपण सिमिलरच कन्सेप्ट सिमिलरलीच आपण तो ट्रीट करतो. तर या ठिकाणी समजा आपण थोड्या वेळासाठी फॉर अ व्हाईल आपण या ठिकाणी असं कन्सिडर करू की ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट, आता आपल्यापैकी सर्व स्टुडंट आपण सायन्स स्टुडंट आहोत, मला असं वाटत नाही की कुणीच पिरियॉडिक टेबल पाहिलेला नसेल, पिरियॉडिक टेबल ऑफ इलिमेंट, त्याच्यामध्ये ग्रुप 1 ग्रुप 2 असे साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे एक 17 to 18 काहीतरी ग्रुप्स त्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे. मग हे जर 18 ग्रुप्स त्याच्यामध्ये असतील, त्याच्यामध्ये काही अल्कली मेटल्स आहेत, काही अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत, त्याचबरोबर काही ट्रान्झिशन मेटल्स आहेत, काही ऑदर मेटल्स आहेत, काही हॅलोजिन्स आहेत, काही नोबेल गॅसेस आहेत, काही रेअर अर्थ इलिमेंट्स आहेत, काही अशा प्रकारचे वेगवेगळे इलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग हे जर सर्व इलिमेंट्स असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे आपण कशाप्रकारे त्या प्रत्येक इलिमेंटची त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला आयडेंटिफाय करायची. तर ही कशी आयडेंटिफाय करायची? त्याच्यासाठी काहीतरी क्लॉजेस आहेत, काहीतरी ठोकताळे असतात. तर ते कसे आहेत? तर पहा की जर त्याच्यामध्ये ग्रुप 1 इलिमेंट असेल, आता ग्रुप 1 मेटल्स म्हणजे कोणते मेटल्स असतात?
अल्कली मेटल्स असतात ते. मग ते जे अल्कली मेटल्स आहेत त्या ठिकाणचे, तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही ऑलवेज इट इज इक्वल टू द प्लस वन. लक्षात घ्या. आता ग्रुप वनमध्ये कोणते कोणते येतात, की त्याच्यामध्ये येतो हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, अशा प्रकारचे जे काही इलिमेंट्स आहेत ते इलिमेंट्स हे कशामध्ये येतात, पिरियॉडिक टेबलच्या ग्रुप नंबर वनमध्ये येतात. आता पिरियॉडिक टेबलच्या ग्रुप नंबर वनमध्ये हे जे इलिमेंट्स येतात, हे इलिमेंट कुठेही पाहिले की त्या ठिकाणी त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर आपण त्या ठिकाणी किती कन्सिडर करणार, की समजा हायड्रोजन असेल तर हायड्रोजनचं आपण किती कन्सिडर करणार त्या ठिकाणी, प्लस वन. फॉर एक्झाम्पल लिथियम असेल तर लिथियमसुद्धा हा कसा आहे, ग्रुप वन इलिमेंट आहे. हा ग्रुप वन इलिमेंट असल्यामुळे तिथंसुद्धा त्याचं ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, प्लस वन झाली. सिमिलरली सोडियम आहे, सोडियमसुद्धा कसं आहे की तुमचा पहिल्यांदा तो तुमच्या ग्रुप वन मेटलमध्ये आहे, अल्कली मेटल्समध्ये तो येतो, तर त्या ठिकाणी सुद्धा त्याचा जो ऑक्सिडेशन स्टेट आहे ती सुद्धा किती आहे, वन अशीच आहे. आता जर आपण ग्रुप टू कडे आपण जर फोकस केला, तर ग्रुप टू मध्ये जनरली काय असतात, अल्कलाईन अर्थ मेटल्स असतात. आता हे जे काही अल्कलाईन अर्थ मेटल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्या प्रत्येक अल्कलाईन अर्थ मेटलचा जो ऑक्सिडेशन स्टेट असते दॅट विल बी द इक्वल टू प्लस टू, दॅट इज इक्वल टू द प्लस टू. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मॅग्नेशियम, कॅल्शियम, बेरियम हे जे काही इलिमेंट्स आहेत, हे जे मेटल्स आहेत, हे जर मेटल जर आपल्या रिॲक्शनमध्ये कुठे येत असतील आणि त्याचं जर आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट आयडेंटिफाय करायचे असेल, तर कसल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता ज्या ठिकाणी सोडियम दिसेल, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम दिसेल, कॅल्शियम जिथं दिसेल त्या ठिकाणी आपण लगेच तिथं सांगणार आहोत प्लस टू. ओके, जर त्या ठिकाणी मॅग्नेशियम दिसला तर आपण लगेच तिथं सांगणार आहोत प्लस टू. ओके, आता सिमिलरली आपण काय करूया, एक साधारणतः आपण फ्लोरीन की जो माझ्या माहितीप्रमाणे ग्रुप नंबर 17 येतो, ग्रुप नंबर 17 फ्लोरीन येतो, तर या ठिकाणी जो फ्लोरीन आहे, या फ्लोरीनची जी काही फ्लोरीनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे दॅट विल बी इक्वल टू मायनस वन. म्हणजे जर फ्लोरीन म्हणजे जे काही ग्रुप नंबर 17 जे काही मेटल्स आहेत, तर त्या प्रत्येकाचं ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आहे, समजा फ्लोरीन आहे, फ्लोरीनची किती असणार आहे ही त्या ठिकाणी मायनस वन आहे. सिमिलरली क्लोरीन आहे, मायनस वन आहे, ब्रोमियम आहे, आयोडीन आहे, या प्रत्येकाची काय येणार त्या ठिकाणी, मायनस वन, अशाच प्रकारे त्याची ऑक्सिडेशन स्टेट येईल. हा काही थोकताळे, हे थोकताळे मी तुम्हाला सांगतोय की ज्याचा आपल्याला पुढे जे रूल्स आहेत फॉर रूल्स फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर, साधारणतः 5-6 रूल्स आहेत, ते जेव्हा आपण पाहणार आहोत त्यावेळी तुम्हाला हे जे आत्ताचे जे क्लॉजेस आहेत याचा तुम्हाला तिथे यूज होऊ शकतो. जर समजा तुमच्याकडे काही ठिकाणी ऑक्सिजन आहे, तपा या ठिकाणी जर आपण पाहिला तर ऑक्सिजन साधारणतः तो ग्रुप नंबर 16 तो येतो पा. तर ऑक्सिजन जो आहे, तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज बी मायनस टू. ज्या ज्या वेळी तुम्हाला कुठेही ऑक्सिजन दिसेल त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, मायनस टू. पण यासाठी काही अपवाद असतात. आता ऑक्सिजनचे काही अपवाद आहेत. आता फॉर एक्झाम्पल कसं आहे की जर समजा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन जर इतर ठिकाणी कॉम्बिनेशनमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल जर ऑक्सिजन जर पर ऑक्साईड बरोबर जर त्याचं कॉम्बिनेशन असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल H2O2 बरोबर आहे, म्हणजे हा झाला तुमचा पर ऑक्साईड, Na2O2 अँड F2O2 या केसमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही मायनस वन असते. लक्षात घ्या, म्हणजेच जेव्हा ऑक्सिजन हा पर ऑक्साईड फॉर्म बरोबर कंबाईन होतो त्यावेळी ऑक्सिजनची ॲक्च्युअल स्टेट काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग स्टेट ही मायनस टू असते. म्हणजे ऑक्सिजन कुठेही दिसू द्या तो मायनस टू झाला. पण जर ऑक्सिजन हा जर तुमच्या पर ऑक्साईड बरोबर जर कॉम्बिनेशनमध्ये जर असेल तर त्यावेळी तो किती कन्सिडर होतो ऑक्सिडेशन स्टेट, त्याची मायनस वन अशी कन्सिडर होते. आता फक्त परऑक्साईड बरोबर जर ऑक्सिजन असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही मायनस वन, आणि इतर वेळी ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, गिव मी आन्सर इन चॅट बॉक्स. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट इतर वेळी किती असणार आहे, मायनस टू. आणि जेव्हा ऑक्सिजन हा परऑक्साईड बरोबर कंबाईन असेल त्यावेळी त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, मायनस वन. करेक्ट. आता लक्षात घ्या, आता आपण हायड्रोजनवरती थोडंसं डिस्कस करूया. हायड्रोजन आहे, हायड्रोजन हा ग्रुप नंबर 1 येतो, बरोबर आहे.
मग ग्रुप नंबर 1 मध्ये येणारे जे काही हायड्रोजन लिथियम सोडियम आहेत या प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट मी आत्ताच सांगितली होती. किती असते त्याची ऑक्सिडेशन स्टेट? +1. करेक्ट. आता पहा, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक वेळी +1 असते. पण जेव्हा हा हायड्रोजन, जसं की मेटल हायड्राइड्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसे की सोडियम हायड्राइड, लिथियम हायड्राइड, अशा ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी हायड्रोजन येतो, म्हणजे सोडियम हायड्राइड किंवा लिथियम हायड्राइड यामध्ये ज्या ठिकाणी हायड्रोजन येतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ही -1 असते. पहा, हायड्रोजनची ज्या ज्या ठिकाणी हायड्रोजन येईल त्या त्या प्रत्येक ठिकाणी हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? +1. पण जर हायड्रोजन हा हायड्राइड फॉर्ममध्ये, मेटल हायड्राइड फॉर्ममध्ये जर असेल तर त्यावेळी तोच हायड्रोजन -1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये असतो. आता अजून एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया, क्लोरीन. जसं की आपण या ठिकाणी क्लोरीनमध्ये 17 ग्रुप नंबर 17 येतो क्लोरीन, बरोबर आहे. मग ग्रुप नंबर 17 येतो जसा की फ्लोरीन आहे. फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती सांगितली होती मी? -1. तर क्लोरीनची पण किती असणार आहे? -1. आता पहा, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. पण जेव्हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड येतात, जसे की ऑक्सिजनचा कंपाऊंड फ्लोरीन सोबत आहे, लक्षात घ्या, जसं की ऑक्सिजन आहे आणि त्याचा कंपाऊंड फ्लोरीन सोबत आहे, किंवा फ्लोरीन आहे आणि त्याचा कंपाऊंड क्लोरीन सोबत आहे, अशा वेळी त्या प्रत्येकाची ऑक्सिडेशन स्टेट ही वेगवेगळी असते. म्हणजे त्या ठिकाणी -1 येईल अशी काही गॅरंटी नसते. आता हे का कसं हे आपल्याला पुढे थोड्या वेळानंतर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत की काही आपले रूल्स आहेत, हे रूल्स आपण या ठिकाणी आता डिस्कस करण्यासाठी घेणार आहोत. तर पहा, सो हिअर इज द रूल्स टू डिटरमाइन ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट. सो हिअर इज द रूल नंबर 1. पहा, एकदम केअरफुली लक्ष द्या, हे रूल तुम्हाला फार महत्त्वाचे. जे स्टुडंट जीपॅट आणि नायपर प्रिपरेशन करणार आहेत त्या स्टुडंटसाठी तर हे 100% महत्त्वाचे आहे. कुठल्याही क्लासमध्ये, कॉलेजमध्ये हे फार व्यवस्थित शिकवलं गेलं पाहिजे. कारण का? लक्षात घ्या, रूल नंबर वनमध्ये काय सांगितलेलं आहे? द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन इलिमेंट इन इट्स फ्री, दॅट इज अनकंबाइंड स्टेट, इज 0. पा, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन इलिमेंट इन फ्री स्टेट इज 0. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम और झिंक. आता या ठिकाणी ॲल्युमिनियम आणि झिंक हे फ्री स्टेटमध्ये आहेत, म्हणजे हे कुणाबरोबर कॉम्बिनेशनमध्ये दिसत आहेत का तुम्हाला? अजिबात दिसत नाही. याचं कॉम्बिनेशन दिसतं का? झिंक सल्फेट असेल तर वेगळी गोष्ट आहे, किंवा काही असेल तर हे अगदी ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन इलिमेंट इन अ फ्री स्टेट इज 0. म्हणजे जर फ्री स्टेटमध्ये जर ॲटम असेल किंवा इलिमेंट असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो? 0. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम अँड झिंक. नाव दिस इज ऑल्सो ट्रू फॉर द इलिमेंट्स फाउंड इन नेचर ॲज अ डाय ॲटॉमिक, दॅट मीन्स टू ॲटम्स ज्याच्यामध्ये असतात, डायॲटॉमिक इलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल H2 हायड्रोजन, O2 ऑक्सिजन, N2 नायट्रोजन, F2 देन Cl2 दॅट इज क्लोरीन, अँड देन ब्रोमिन, देन आयोडीन अँड सल्फर. हिअर इज द फॉर सल्फर S8 इज फॉर द सल्फर. ओके, आता पहा, जर या ठिकाणी जर रूल नंबर 1 काय सांगितलेलं आहे की द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अन इलिमेंट इन फ्री स्टेट इट इज इक्वल टू 0, म्हणजे कोणता आला? ॲल्युमिनियम आणि झिंक आला. पण असे काही तुमचे नॅचरली ऑप्टेनिंग जे काही डायॲटॉमिक इलिमेंट्स असतात, ते डायॲटॉमिक इलिमेंट म्हणजे हायड्रोजन, नायट्रोजन, देन ऑक्सिजन, देन फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड सल्फर इज फाउंड टू बी ॲट 0. आता पहा, हे हा जो रूल आहे, हा रूल काय सांगतो? जेव्हा एखादा ॲटम त्याच्या इलिमेंटल फॉर्ममध्ये असतो, म्हणजेच तो इतर कोणत्याच इलिमेंटसोबत कॉम्बिनेशनमध्ये नसतो, अशा वेळी त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट ही 0 असते. जसे की क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर, देन झेनॉन इज ऑल्सो हॅविंग ऑक्सिडेशन स्टेट ॲट 0. ओके, नाव रूल नंबर 2, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ए मोनोॲटॉमिक, मोनो मीन्स सिंगल आयन, इज द सेम ॲज द चार्ज ऑन द आयन. फॉर एक्झाम्पल आता पहा, मोनोॲटॉमिक मॉलिक्युल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन नाही, सिंगल मॉलिक्युल आहे. आता या ठिकाणी Na+ आहे,
एन ए प्लस आय म्हणजे त्याच्यावरती कोणता चार्ज आहे की त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट त्याची किती येणार आहे. आपण प्लस वन कन्सिडर करतो. का प्लस वन कन्सिडर करतो, तर सोडियम वरती हा या ठिकाणी तुम्हाला प्लस चार्ज दिसतोय. मग तो किती प्लस आहे, वन प्लस आहे. म्हणून त्या ठिकाणी सोडियम वरती प्लस वन हा ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतो. सिमिलरली त्या ठिकाणी जर समजा आपण सल्फर कन्सिडर केला, सल्फर टू मायनस, तर या ठिकाणी तुम्हाला किती चार्ज दिसतोय, मायनस दिसतोय. किती मायनस आहे, टू. म्हणजेच त्या ठिकाणी सल्फरची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती किती आहे, मायनस टू, आणि सोडियमची किती आहे, प्लस वन. सो हियर इज द रूल नंबर थ्री, दि सम ऑफ, आता हा फार इम्पॉर्टंट होता, हा समजण्यासाठी थोडासा किचकट आहे, लक्ष देऊन ऐका. दि सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इन अ पॉली ॲटॉमिक आयन इज इक्वल टू द चार्ज ऑन द आयन. दिस रूल ऑफन अलाउज केमिस्ट टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन ॲटम दॅट मे हॅव मल्टिपल ऑक्सिडेशन स्टेट इफ द अदर ॲटम इन द आयन हॅव नोन ऑक्सिडेशन नंबर. आता लक्षात घ्या की यामध्ये काय सांगितलेलं की पॉली ॲटॉमिक आयन मॉलिक्युल आहे. तर जसं की आता तुम्ही मोनो ॲटॉमिक पाहिला, सोडियम पाहिला, सोडियमवरती काय प्लस सिम्बॉल होता म्हणून त्या ठिकाणी प्लस वन इज द ऑक्सिडेशन स्टेट. पण या ठिकाणी कसं आहे की काही मोनो ॲटॉमिक मॉलिक्युल, या ठिकाणी पॉली ॲटॉमिक आहेत. म्हणजे दी सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इन अ पॉली ॲटॉमिक आयन इज इक्वल टू द चार्ज ऑन द आयन. बरोबर, इज इक्वल टू द चार्ज ऑन द आयन. आता हे जर लक्षात घेतलं तर आयनवरती चार्ज कसा असतो, समजा जर तुमचा मॉलिक्युल न्यूट्रल असेल, लक्षात घ्या, जर समजा तुमचा मॉलिक्युल न्यूट्रल असेल तर न्यूट्रल मॉलिक्युलवरती कोणता चार्ज असतो, या ठिकाणी मला आन्सर द्या. न्यूट्रल मॉलिक्युल आहे त्या ठिकाणी न्यूट्रलवरती कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह असतो, निगेटिव्ह असतो का चार्ज नसतोच. येस, नो चार्ज, म्हणजे त्याच्यावरती चार्ज नाही. चार्ज नसतो म्हणजेच त्या ठिकाणी चार्ज नसतो म्हणजेच तो किती यायला पाहिजे, झिरो यायला पाहिजे ना. बरोबर आहे, ज्या ठिकाणी चार्ज नाही आहे. म्हणजे जर आपण ही जर डेफिनेशन जर आपण या ठिकाणी रूल जर पाहिला, द सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इन अ पॉली ॲटॉमिक आयन इज इक्वल टू द चार्ज ऑन द आयन. लक्षात घ्या, जर आपण पॉली ॲटॉमिक ॲटम जर घेतला, फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड घेतला, एन ए सी एल, दोन ॲटम्स त्या ठिकाणी आहेत, दोन एलिमेंट आहेत, म्हणजे सोडियम एक आहे आणि क्लोरीन एक आहे. जर आपण जर त्या ठिकाणी पाहिलं सोडियम क्लोराईडसाठी काय होतं, सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, चार्ट बॉक्समध्ये मला आन्सर द्यायचं आहे. सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, प्लस वन, ही सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे. आता मला एक सांगा, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केलं होतं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, मायनस वन. बरोबर आहे, मग मायनस वन जर असेल आणि या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज किती येणार आहे, प्लस वन मायनस वन इज इक्वल टू झिरो. याचा आन्सर किती येणार आहे, झिरो येणार आहे. म्हणजेच कोणत्याही कंपाऊंडमधील सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज केली तर ती व्हॅल्यू त्या कंपाऊंडच्या वर किती चार्ज आहे त्याच्या बरोबर असते. त्यामुळेच न्यूट्रल कंपाऊंड ज्याच्यावर कोणताच चार्ज नसतो त्या केसमध्ये सर्व ॲटम्सच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज केली असता ती किती येते, झिरो येते. याचं एक आपण सिंपल एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलं, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड इज द न्यूट्रल कंपाऊंड. ओके, या ठिकाणी सोडियम हॅव्हिंग ऑक्सिडेशन स्टेट प्लस वन अँड क्लोरीन हॅव्हिंग ऑक्सिडेशन स्टेट मायनस वन, इफ यू विल गेट द समेशन ऑफ दीज टू व्हॅल्यूज देन इट विल बी इक्वल टू द झिरो. म्हणजेच या ठिकाणी काय सांगितलंय, द सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर्स इन अ पॉली ॲटॉमिक आयन इज इक्वल टू द चार्ज ऑन द आयन. म्हणजे सोडियम क्लोराईडवरती कोणता चार्ज आहे, इथं चार्ज म्हणजे तो न्यूट्रल आहे, म्हणजे चार्जच नाही आहे. चार्ज नाही आहे म्हणजेच तो किती यायला पाहिजे, इक्वल टू झिरो. आता हे झालं तुमच्या एक एक्झाम्पल झालं. आता असंच आपण याच रिलेटेड अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. आता ते एक्झाम्पल कोणतं असेल पा, काही आयन्स आहेत पा, जसं की आपण सल्फेट आपण कन्सिडर केला, एस ओ फोर मायनस मायनस, म्हणजे एस ओ फोर टू मायनस असं आपण त्या ठिकाणी नोट करतो. बरोबर आहे, सल्फेट. आता अशा प्रकारे जर आयन्समधील सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज ही त्या आयन्सवर जो चार्ज आहे त्याच्या बरोबर असते. जसे की आपण जर सल्फेट आयन जर पाहिला, म्हणजे कोणता, एस ओ फोर मायनस टू, हा जर आपण पाहिला, म्हणजे मायनस मायनस, एस ओ फोर मायनस मायनस हा जर आयन आपण त्या ठिकाणी जर पाहिला तर त्यामध्ये काय काय दिसते आपल्याला, एक सल्फर आहे आणि चार किती आहेत, ऑक्सिजन आहेत.
SO4 है ना, तो म्हणजे सल्फर किती आहे, एक आहे, आणि ऑक्सिजन किती आहेत, चार आहेत. मग हे जर सल्फर एक आणि ऑक्सिजन जर चार त्या ठिकाणी जर असतील, तर या सर्वांच्या ऑक्सिडेशन स्टेजची आपल्याला बेरीज करायला लागणार आहे. आता जर सल्फर आपण या ठिकाणी पाहूया, तर इथं काय पाहतो आपण, जर सल्फर जर कन्सिडर केला, एक सल्फर व चार ऑक्सिडेशनच्या चार ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेजची बेरीज ही किती यायला पाहिजे, किती यायला पाहिजे या दोन्हीची बेरीज. म्हणजे जर समजा आता जो रूल तुम्हाला रूल नंबर 3 दिसतोय, त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की रूल नंबर 3 जर न्यूट्रल कंपाऊंड असेल तर त्या ठिकाणचं ऑक्सिडेशन स्टेट ही किती यायला पाहिजे, न्यूट्रल यायला पाहिजे, म्हणजे झिरो यायला पाहिजे. पण या ठिकाणी मी सल्फेट सांगतोय, लक्षात घ्या, तुम्ही चुकीचा आन्सर देताय. या ठिकाणी मी तुम्हाला सल्फेट एक्झाम्पल दिलेलं आहे. सल्फेट एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला काय केलेलं आहे, SO4-2 असं दिलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी चार्ज कोणता आहे, -2 इज द चार्ज. म्हणजेच त्या ठिकाणची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आहे, -2 येणार आहे. झिरो नक्कीच नाही येणार, झिरो कुठे येणार, तुमच्या न्यूट्रल कंपाऊंडमध्ये. पण या ठिकाणी -2 येते, म्हणजे जर तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन या दोन्हीची जर बेरीज केली, तर दॅट विल बी इक्वल टू द -2. लक्षात घ्या, दॅट विल बी इक्वल टू द -2 हे आपण त्याच्यामध्ये पाहतो. कारण का, तर त्याच्यावरती चार्ज कोणता आहे, -2. मग हेच एक्झाम्पल आपण कसं कन्सिडर करू शकतो की सल्फर जे काही आहे, सल्फरचा जो चार्ज आहे, प्लस त्या ठिकाणी ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन किती येणार, चार ऑक्सिजन आहेत, म्हणजेच त्या ठिकाणी किती येणार आहे की चार ऑक्सिजन जर कन्सिडर केले तर -2 × 4 - 8 येणार आहे. अँड जर ह्याची जर बेरीज केली तर दॅट विल बी इक्वल टू -2. म्हणजे त्यावरून तुम्ही सल्फरचा चार्ज काय आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सल्फरचा चार्ज जर तुम्ही एन कन्सिडर केला, एन प्लस ब्रॅकेटमध्ये काय घेणार तुम्ही, ऑक्सिजन किती आहे, 4 × -2, म्हणजे किती झाले, -8. एन -8 इज इक्वल टू -2, देअरफोर एन इज इक्वल टू -2 + 8, देअरफोर एन इज इक्वल टू 6. करेक्ट, दिस इज द ऑक्सिडेशन स्टेट फॉर द सल्फर अँड सल्फेट. फॉर सल्फेट ऑक्सिडेशन स्टेट नंबर किती येणार आहे, -2. फॉर सल्फर इट इज टू बी इक्वल टू 6. हे तुमच्या बरोबर लक्षात आलेलं आहे. आता आपण या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया, अजून थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. एक्झाम्पल आहे डायक्रोमेट. डायक्रोमेटचं काय फॉर्म्युला आहे, Cr2O7-2. लक्षात घ्या, Cr2O7-2. पहा, जवाब व्यवस्थित ऐकून घ्या. डायक्रोमेट आहे ना, डायक्रोमेटचं आपण एक्झाम्पल इथं घेऊया. त्याचा फॉर्म्युला आहे, तुम्ही नोटबुकमध्ये नोट करू शकता, Cr2O7-2. या ठिकाणी चार्ज किती आहे, गिव मी आन्सर इन चार्ट बॉक्स. चार्ज किती आहे, -2, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट पण किती यायला पाहिजे, -2 आन्सर यायला पाहिजे. हे तर आपल्या पक्क डोक्यात बसलंय. आता पहा, डायक्रोमेट आयनचे एक्झाम्पल जर आपण घेतले की ज्यामध्ये आपण या ठिकाणी, जसं की सल्फर सल्फेटमध्ये आपण सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट आत्ता कॅल्क्युलेट केली होती, बरोबर आहे, तसं आपण या ठिकाणी काय करूया, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट आपण शोधूया. कारण ऑक्सिजनची आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजनची किती आहे, -2 आहे. आता क्रोमियमची तर आपल्याला माहीत नाही आहे, मग आपण ही जर शोधायची असेल तर आपण काय करायचं त्यासाठी, त्यासाठी आपणास सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज करावी लागेल व तो या ठिकाणी असणारा चार्ज -2 सोबत कंपेअर करायला लागेल. म्हणजेच काय येणार आहे की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम प्लस ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इट इज इक्वल टू -2. हे इक्वेशन आपल्या डोक्यात बसलं आहे आता परफेक्ट. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट करायचे. आता क्रोमियम किती आहे, याच्यामध्ये दोन क्रोमियम आहेत. जर समजा पहिला क्रोमियम आपण जर एन म्हणून जर कन्सिडर केला, ओके, एन, यस, पहा किती हुशार झाला आहे तुम्ही, म्हणजे मला कौतुक वाटतं तुमचं की या ठिकाणी तुम्ही अजून मी एक्सप्लेनही केलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही मला क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट करून दाखवली +6. दिस इज द अचीवमेंट ऑफ टुडेज सेशन. हे अशी अचीवमेंट आपल्याला मिळाली पाहिजे. तर आपण काय देतो आणि तुम्ही काय घेता हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं, लक्षात येत आहे. तरीसुद्धा मी थोडंसं अजून ज्या स्टुडंटला समजलेलं नसेल त्यांना थोडंसं अजून क्लिअर करून सांगतो की या ठिकाणी जर आपण पाहिलं क्रोमियम, जर क्रोमियम जर घेतला आपण, एक क्रोमियम आहे, जर एक क्रोमियम झाला एन, तर या ठिकाणी किती क्रोमियम आहेत, दोन क्रोमियम आहेत, म्हणजे दोन क्रोमियमची व्हॅल्यू किती झाली, 2N, बरोबर, म्हणजे 2N प्लस. क्रोमियम आपल्याला माहीत नाही, 2N प्लस. आता ऑक्सिजन आहेत, ऑक्सिजनची आपल्याला माहिती आहे, -2 ऑक्सिडेशन स्टेट आहे.
आणि त्याला 7 7 ने जर मल्टीप्लाय केलं तर किती येणार आहे 2n-14 बरोबर 2n-14 इज इक्वल टू -2 करेक्ट आहे. आता काय होणार 2n इज इक्वल टू -2 + 14 म्हणजेच 2n इज इक्वल टू 12. देअरफोर n इज इक्वल टू 12/2. देअरफोर n इज इक्वल टू 6 अँड द 6 इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम. लक्षात आलं रूल नंबर 3 सर्वांच्या लक्षात आलेला असेल असं कन्सिडर करून आपण थोडंसं आता पुढे जातोय. का अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला देऊया तर पण अजून एखादं जर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय कन्सिडर करूया आपण ट्रायसोडियम फॉस्फेटचं एक्झाम्पल घ्या. ट्रायसोडियम फॉस्फेट फॉर्म्युला फॉर ट्रायसोडियम फॉस्फेट इज Na3PO3. आता या ठिकाणी आपण कुणाचा ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर आपण फॉस्फरसची आपण कॅल्क्युलेट करूया बरोबर आहे. आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की सोडियमची किती आहे +1 तो तुमचा पहिला ग्रुपमध्ये येतो तो झाला +1 बरोबर. ऑक्सिजनची किती आहे -2 म्हणजे सोडियम गेला ऑक्सिजेशन गेला ऑक्सिजन गेला राहिला फॉस्फरस. आता फॉस्फरसची आपण कॅल्क्युलेट करू. आता सोडियम आहे सोडियमची किती आहे +1 आणि हे 3 आहे म्हणजे ते किती झालं 3 प्लस पी म्हणजे फॉस्फरसचा आपण एन कन्सिडर केला प्लस ऑक्सिजनचं किती आहे -2 म्हणजेच तो किती झाला -2 × 3 इज इक्वल टू किती झाला -6 करेक्ट इज इक्वल टू आता इज इक्वल टू आता हे समजून घ्यायचं असेल कन्सिडर केलं तर पहा तर हे कसं येणार आहे आपल्याला तर ते हा जो सोडियम काय म्हणतात ट्रायसोडियम फॉस्फेट आहे हा न्यूट्रल कंपाऊंड आहे लक्षात घ्या. हा न्यूट्रल आहे म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट किती यायला पाहिजे न्यूट्रल कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट किती यायला पाहिजे येस परफेक्ट 0 म्हणजेच 3 + n - 6 इज इक्वल टू 0 बरोबर. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलात तर या ठिकाणी एन ची व्हॅल्यू किती येते +3 करेक्ट. फार हुशार झालाय सर्वजण तुम्ही अगदी करेक्ट एक्झाम्पल देण्याच्या आधीच तुम्ही ते सॉल्व्ह करून मोकळे झालेले आहे. अतिशय खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला कन्सेप्ट समजलेला असावा असं मी कन्सिडर करतो. आणि आपल्या रूल नंबर 4 कडे आपण जाऊया. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन अल्कली मेटल इन अ कंपाऊंड इज +1 द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन अल्कलाईन अर्थ मेटल दॅट इज Group 2A फॅमिली इन अ कंपाऊंड इज +2. मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं होतं की जर समजा तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जर Group 1 मध्ये जर तो मॉलिक्यूल असेल तर त्याचा +1 कन्सिडर करायचा आणि जर तो Group 2 मध्ये जर असेल तर तो +2 कन्सिडर करायचा. सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं हे. ओके आता हा झाला रूल नंबर 4. नाऊ रूल नंबर 5 द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन अ कंपाऊंड इज युजली -2 हे पण आपण सांगितलंय ऑक्सिजनचा -2 आहे. इफ द ऑक्सिजन इन अ क्लास इज इन अ क्लास ऑफ अ कंपाऊंड कॉल्ड परऑक्साईड हां म्हणजे परऑक्साईड फॉर एक्झाम्पल हायड्रोजन परऑक्साईड देन द ऑक्सिजन हॅज अन ऑक्सिडेशन नंबर ऑफ 1. इफ द ऑक्सिजन इज बॉन्डेड टू फ्लोरिन द नंबर इज +1. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर तुमचं ऑक्सिजन आहे ऑक्सिजन असेल ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे -2 पण तो जर तुमच्या परऑक्साईड बरोबर जर कंबाईन झालेला असेल लक्षात घ्या जर तुमचा ऑक्सिजन हा परऑक्साईड सोबत जर कंबाईन झालेला असेल तर त्या ठिकाणी त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही ऑलवेज इट इज इक्वल टू -1 अशी घ्यायची आहे. लक्षात घ्या या ठिकाणी +1 तुम्हाला दिसते -1 तुम्हाला घ्यायचे आहे. नाव रूल नंबर नेक्स्ट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इन अ कंपाऊंड युजली +1. आपण हायड्रोजनचं पण डिस्कस केलं होतं हायड्रोजन हा +1च असतो पण जर तो कंपाऊंड इज युजली +1 इफ द हायड्रोजन इन अ पार्ट ऑफ अ बायनरी मेटल हायड्राइड दॅट इज कंपाऊंड ऑफ अ हायड्रोजन अँड सम मेटल देन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हायड्रोजन इज -1. म्हणजेच काय की जर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक वेळी +1 असते पण तोच जर मेटल हायड्राइड्स जसे की सोडियम हायड्राइड आणि लिथियम हायड्राइडमध्ये जर तो असेल तर त्या ठिकाणी आपण किती घेतली पाहिजे -1 म्हणून घेतली पाहिजे. सो रूल नंबर नेक्स्ट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ
Next rule, the oxidation number of fluorine is always be minus 1, as chlorine, bromine and iodine usually have an oxidation number of minus 1 unless they were in combination with an oxygen or fluorine. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण डिस्कस केल्याप्रमाणे फ्लोरिन हा आय थिंक ग्रुप नंबर 17 मध्ये येतो आणि 17 मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्या सर्वांचा ऑक्सिडेशन स्टेट हा किती असतो मायनस वन. ओके, नाव द नेक्स्ट रूल, द सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन नंबर इन अ न्यूट्रल कंपाऊंड इज झिरो. बरोबर आहे, एच टू ओ इथं तुम्हाला दिलेलं आहे, एच टू ओचं 2 प्लस मायनस 2 इज इक्वल टू झिरो. सिमिलरली सोडियम क्लोराईडचंही आपण या ठिकाणी डिस्कस केलं आहे. तर अशा प्रकारे हे जे काही 6-7 रूल तुमच्यासमोर दिसत आहेत, ॲक्च्युली सर्व रूल्स तुमच्यासमोर मी क्लिअर केलेले. एक तरीसुद्धा मी थोडक्यामध्ये एक रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की पहा, ऑक्सिडेशन स्टेट समजण्यासाठी आपल्याला म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट का इम्पॉर्टंट आहे, तर कोणता मॉलिक्यूल ऑक्सिडायझिंग स्टेटमध्ये आणि कोणता रिड्युसिंग स्टेटमध्ये हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट समजणं फार महत्त्वाचं आहे. की ज्यामध्ये जर समजा तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर ग्रुप नंबर 1 आहे, हां, की जो त्या ठिकाणी ग्रुप नंबर 1 मध्ये आपल्याला तिथे जर तुम्ही पाहिलं तर ग्रुप नंबर 1 मध्ये आपल्याला काय दिसतंय, अल्कली मेटल्स दिसतात. या सर्व अल्कली मेटलचा जो ऑक्सिडेशन स्टेट असतो तो असतो +1. माझ्यासोबत तुम्ही चॅट बॉक्समध्ये मला आन्सर्स तुमच्यासोबत आपण दोघी या ठिकाणी डिस्कस रिव्हिजन करतोय. ओके, ग्रुप नंबर 1 मध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांचा ऑक्सिडेशन स्टेट किती असतो, +1. आणि ग्रुप नंबर 2 मध्ये जे एलिमेंट्स असतील दॅट इज द अल्कलाईन अर्थ मेटल्स असतात, अल्कलाईन अर्थ मेटल्स, त्यांचा किती असतो त्या ठिकाणी, +2 असतो. आता जर समजा आपण हेच कन्सिडर करत असताना ग्रुप नंबर 17 मध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी तुमचे हॅलाइड्स आहेत म्हणजे क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे, तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याचा किती दिलेला आहे, -1 असा दिलेला आहे. बरोबर, आता जर आपण ऑक्सिजन पाहिला तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज किती असते, तर त्या ठिकाणी -2 हा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट असते. बरोबर, हे सर्व रूल आहेत मी जे तुम्हाला सांगतो इथे. ओके, हे फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे, त्याला सिक्वेन्स वगैरे काही नाही आहे, तुम्हाला जसं लक्षात येईल त्या सिक्वेन्सनं तुम्ही तिथं एक्झाममध्ये एक्सप्लेन करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी नोट करायचं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन खाली द्यायचं आहे विथ सुटेबल एक्झाम्पल. जसं की आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -2, पण हा जर ऑक्सिजन पर ऑक्साईड फॉर्ममध्ये जर असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -1 असते. म्हणजे हे काय झालं, एक्झम्पशन झालं ना, काही अपवाद असतात. ऑक्सिजनचे किती आहे, -2च आहे, -2 आहे, पण ऑक्सिजनला पण काही अपवाद आहेत. मग कोणत्या कंडिशनमध्ये अपवाद आहे, जेव्हा ऑक्सिजन पर ऑक्साईड फॉर्ममध्ये असतो त्यावेळी त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -1. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही -2च घेतली पाहिजे, फक्त पर ऑक्साईड सोबत त्याची -1 कन्सिडर केली पाहिजे. आता पहा, हे झाला, हा एक रूल झाला. त्याच्यानंतर हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा एक रूल सांगितलं होतं, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट प्रत्येक वेळी किती असते, हायड्रोजन ग्रुप नंबर 1 मध्ये +1 आहे, पण जेव्हा तो मेटल हायड्राइड फॉर्ममध्ये असतो म्हणजे जसं की सोडियम हायड्राइड, लिथियम हायड्राइड, त्यावेळी तो आपण किती घेतला पाहिजे, त्यावेळी तो नक्कीच आपण -1 घेतला पाहिजे. करेक्ट. आता क्लोरीन आहे, आता क्लोरीन सुद्धा कसं आहे की तुमचा तो एलिमेंट 17 मधला आहे म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, -1 असते. तसंच फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या प्रत्येकाची असते. आता हे सर्व कशावरती डिपेंड असतं पहा, की जसं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. आता जर तुम्हाला थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर की कसं असतं की कोणताही कंपाऊंड मध्ये जर सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स किंवा एलिमेंट असतील तर त्याचा ऑक्सिडेशन स्टेट हा निगेटिव्ह येतो. हा अजून एक रूल आहे पहा, या ठिकाणी तुम्ही नोट करून घेऊ शकता की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि जर कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर ऑक्सिडेशन स्टेट कशी असते, पॉझिटिव्ह असते. आता जर पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपण पाहिलं तर पिरियॉडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप राईट साईडला जर पिरियॉडिक टेबल तुम्ही समोर ठेवा आणि त्याचा राईट साईडचा टॉप पार्ट कन्सिडर करा. ओके, राईट साईडच्या टॉप पार्टमध्ये काय असतो, सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. तर तोच टॉप पार्ट जसा आपण बॉटमकडे, लेफ्ट साईडला बॉटमकडे आपण येतो तसा तोचा काय होतो, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाते. लक्षात घ्या, तुमचा जो पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबलच्या राईट साईडचा जो टॉप पार्ट आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायेस्ट असते. आणि तीच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कुठे होते, पिरियॉडिक टेबलचा जो बॉटम पार्ट आहे. मग आता तो बॉटम पार्ट म्हणजे कोणता, की लेफ्ट साईडची बॉटम आहे, त्या ठिकाणी तो कमी कमी होत जातो. आता या ठिकाणी 5 एलिमेंट्स मी तुम्हाला सांगतो की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे पहा. आता फ्लोरीन आहे, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्वात जास्त, फ्लोरीन, देन ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन. हां, हे फ्लोरीन, ही झाली त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजे फ्लोरीन, देन आयोडीन, देन ऑक्सिजन, नायट्रोजन, क्लोरीन, ब्रोमीन, ही झाली त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता जनरली ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असायला पाहिजे, जनरली ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असायला पाहिजे, -2. पण जेव्हा तो फ्लोरीन सोबत कंपाऊंड बनवतो, लक्षात घ्या, जेव्हा तो फ्लोरीन सोबत कंपाऊंड बनवतो तेव्हा तीच ऑक्सिडेशन स्टेट -2 नसते. कारण फ्लोरीन हा ऑक्सिजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे फ्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ही निगेटिव्ह असते आणि ऑक्सिजनची पॉझिटिव्ह असते. त्या केसमध्ये जेव्हा ऑक्सिजन फ्लोरीन बरोबर कंबाईन होतो त्या कंडिशनमध्ये म्हणतोय मी, लक्षात घ्या, इतर वेळी नाही.
आता याचं जर एक्झाम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, सोडियम हायड्राइड. सोडियम हायड्राइडचा फॉर्म्युला काय सांगता येईल कोणाला? सोडियम हायड्राइड. सोडियम हायड्राइड रे, NaH, लक्षात घ्या NaH हा त्याचा फॉर्म्युला झाला. आता याच्यामध्ये काय होतं, जसे की हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? येस, रिप्लाय द्या, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते प्रत्येक वेळी? प्लस वन. तर या केसमध्ये हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. कोणता? सोडियम हायड्राइड हा न्यूट्रल आहे. म्हणजे या केसमध्ये सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट, पहा एक लक्षात घ्या, या केसमध्ये काय होतं, हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट प्लस वन असते, पण मेटल हायड्राइड सोबत, हां तो मेटल हायड्राइड सोबत बाइंड झालेला आहे म्हणून त्याची किती असणार आहे? आपले रूल्स प्रमाणे आपण सांगतोय मायनस वन, करेक्ट, मायनस वन असणार आहे, कारण तो ग्रुप वन एलिमेंट मध्ये सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमीच प्लस वन दाखवली आहे. तर या केसमध्ये जर तो न्यूट्रल आहे तर तो कंपाऊंड न्यूट्रल आहे, त्यामुळे सोडियमच्या प्लस वनला कॅन्सल करण्यासाठी हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असायला पाहिजे? मायनस वन. लक्षात घ्या, या ठिकाणी NaF आहे, सोडियमची किती आहे? सोडियम आपल्याला माहिती आहे प्लस वन. आता या ठिकाणी हायड्रोजन आहे, हायड्रोजनची प्रत्येक वेळी किती असते? प्लस वन. पण जर सोडियमची, आता हा एक्सेप्शन केस कशी येते पहा, NaF हा सोडियम हायड्राइड आहे, हा जो आहे तो न्यूट्रल कंपाऊंड आहे, मग जर या दोन्हीची बेरीज जर आपण केली तर ऑक्सिडेशन स्टेट किती यायला पाहिजे? झिरो. पण आपल्याला माहिती आहे सोडियम हा एलिमेंट वनमध्ये, मेटल त्या लिस्टमध्ये वनमध्ये, ग्रुप नंबर वनमध्ये, म्हणजे सोडियम किती झाला? वन. ओके, मग तो जर वन होत असेल आणि या लेफ्ट साईडची म्हणजे सोडियमची आणि हायड्रोजनच्या ऑक्सिडेशन स्टेटची बेरीज जर तुम्हाला झिरो दाखवायची असेल तर हायड्रोजन किती यायला पाहिजे? किती यायला पाहिजे? मायनस वन. म्हणजे प्लस वन मायनस वन इज इक्वल टू झिरो. पण हायड्रोजनची ॲक्च्युअल ऑक्सिडेशन स्टेट किती असते? सोडियमची ॲक्च्युअल किती असते? प्लस वन असते. पण या केसमध्ये ते किती असायला पाहिजे? मायनस वन. बरोबर आहे, हे कशामुळे होतं? तर इलेक्ट्रो निगेटिव्हिटीमुळे तो कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहतो. बरोबर आहे. आता अजून जर पाहिलं आपण, सर पहा एक मिनटं, अजून एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी, ठीक आहे? इथपर्यंत ठीक आहे, अजून काही जास्त एक्झाम्पल देऊन कन्फ्युजन नको आहे, इथपर्यंत सफिशियंट आहे.